माझे नाव प्रशांत सुरेश कदम, मुक्काम पोस्ट भोसे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. महाराष्ट्र शासन आणि RCF बायोला यांच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेत आम्ही ऑनलाईन भाग घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही तुम्हाला मका या पिकास मका या बिया मकाच्या बियाण्यास बीज प्रक्रिया बायोल या द्रवरूप जैविक औषधाची बीज प्रक्रिया कशी करायची हे तुम्हाला दाखवत आहे. याचे प्रमाण 1 किलोस 25 ml याप्रमाणे घ्यायचे आहे. येथे मी 2 किलो मका घेतलेली आहे. 1 किलोस 25 ml याप्रमाणे मी येथे 25 ml औषध घेत बायोला हे औषध घेतले आहे. शेतकऱ्यांनी या बियाण्यास हात न लावता अशा प्रकारे बीज प्रक्रिया करावायची आहे. अशी बीज प्रक्रिया सर्व शेतकऱ्यांनी अशी बीज प्रक्रिया करूनच आपल्या धान्याची पेरणी करावी. अशी बीज प्रक्रिया केल्यामुळे धान्याची उगवण शक्ती 100% होते, किडीस बळी पडत नाही आणि उत्पादनात वाढ होते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी या बीज प्रक्रिया स्पर्धेत सहभागी व्हावे ही विनंती.